नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश एच्या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक पंचवीस मार्काची ऑनलाईन टेस्ट किंवा सराव तुम्ही म्हणू शकता तुम्ही थमधे बघितलं असेल की पंचवीसपैकी वीस मार्क तुम्ही घेऊन दाखवायचे तेव्हा समजेल की तुमच्या अभ्यासात तुम्ही आहात त्याच्यापेक्षा कमी मार्क पडले तर अभ्यास वाढवण्याची आवश्यकता आहे दोन ते तीन महिने आपल्याकडं हातामध्ये आहेत तर चला आपण या टेस्टला सुरुवात करू बघूया किती मार्क तुम्ही घेऊ शकतात तर प्रामाणिकपणे आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की कि किती उत्तर आपण बरोबर दिले तर चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर मी टाकतो आहे बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपला आहे की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला किती दिवसापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे डिसेंबर दोन हजार वीस दुसरा पर्याय नोव्हेंबर दोन हजार वीस तिसरा ऑक्टोबर दोन हजार वीस आणि चौथा पर्याय मार्च दोन हजार एकवीस तुम्हाला तीन सेकंदाचा से टाईम मिळेल आणि याचं राईट आन्सर आहे मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार वीस तर अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट आहे तर चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया नुकतेच जागतिक बँकेने भारताला किती कर्ज दिले आहे शंभर कोटी डॉलर्स पन्नास कोटी डॉलर्स पंच्याहत्तर कोटी डॉलर्स चाळीस कोटी डॉलर्स राईट right आन्सर आहे मित्रांनो पंच्याहत्तर कोटी डॉलरची कर्ज जागतिक बँकेनं भारताला नुकतंच दिलं आहे मित्रांनो अशा प्रकारे दोन क्वेश्चन आपल्याला तिसऱ्या प्रश्नाकडे आपण उळूयात ज राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा करतात डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर विधानचंद्र रॉय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर आनंदीबाई जोशी याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर विधानचंद्र रॉय समोरचा क्वेश्चन बघूया जी एस टी लागू करून एक जुलै दोन हजार वीसला किती वर्ष पूर्ण झाले चार दोन पाच तीन तर याचा राईट आन्सर मित्रांनो तीन वर्ष आपल्याला माहीत आहे एक जुलै दोन हजार सतराला जी एस टी लागू झाला होता आणि एक जुलै दोन हजार वीसपर्यंत याला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत समोरच्या घोषणाकडे वळूया नुकताच कोणी आय सी सी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला जहीर अब्बास डॅनियल हिटोरी शशांक मनोहर डॅनियल ख्रिस्टन राईट right ॲन्सर मित्रांनो शशांक मनोहर जे भारताचे आहेत त्यांनी नुकताच जी आय सी सी क्रिकेटची जी समिती आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे समोरचा क्वेश्चन मित्रांनो यंदाचा तमाशी संमज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला मालतीबाई काळे गुलाबबाई संगमनेरकर काळूहळू तमाशी नाट्यमंडळ यापैकी नाही आणि याचं राईट अँसर आहे गुलाबबाई संगमनेरकर यांना ह्या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे नवीन राजदूत कोण आहेत इंद्रायणी पांडे विक्रम साळवे इंद्रमणी पांडे मनीष पांडे आणि राईट अँसर आहे इंद्रमणी पांडे क्वेश्चन नंबर समोरचा पौदे लगाव पर्यावरण बचाओ मोहीम कोणी सुरू केली आहे हरियाणा राजस्थान पंजाब दिल्ली याचं राईट आन्सर मित्रांनो दिल्ली दिल्ली सरकारने जिथं काय प्रदूषण वाढलं आहे दिल्लीमध्ये ते कमी करण्यासाठी वृक्षरोपण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याअंतर्गत ही एक मोहीम दिल्ली सरकारने राबवली होती मित्रांनो समोरच्या क्वेश्चनकडे आपण वाढणार आहोत टपाल मतदान करण्याचे वय नुकतेच किती केले आहे जे टपाल मतदान आहे ज्यांचं वय हे जास्त जास्त ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी ही सुविधा आपला केंद्रीय निवडणूक आयोग करत आहे तर त्याच्यामध्ये आत्ताच एक बदल करण्यात आला होता आणि आता ते वय किती करण्यात आलं आहे तर त्याचे पर्याय पंच्याहत्तर किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयांच्या लोकांसाठी ऐंशी प्लस वयांच्या लोकांसाठी पासष्ट प्लस वयांच्या लोकांसाठी आणि सत्तर प्लस वयांच्या लोकांसाठी तर आता हे वय मित्रांनो पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांचं वय तर त्यांना टपाली मतदान ते करू शकतात अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे मित्रांनो तर चला समोरचा क्वेश्चन आपण बघूया की राज्यातील सर्व घरांमध्ये एल पी जी गॅस कनेक्शन देणारे प्रथम राज्य कोणतं आहे की तिथे प्रत्येक घरामध्ये आता एल पी जी गेलेलं आहे असं कुठलं राज्य ठरलं आहे तर त्याचे पर्याय बघा केरळ हिमाचल प्रदेश आसाम सिक्कीम आणि याचा राईट ॲन्सर आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश अशा प्रकारे आपण दहा चालू घडामोडीचे क्वेश्चन कंप्लीट केले मित्रांनो हे जे आपण क्वेश्चन घेतो आहे हे आपल्या टेस्ट सिरीजमधले आहे हे लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण टेस्ट सिरीज डिझाईन केली आहे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेत असतो चालू घडामोडीचा खूप चांगल्या पद्धतीच्या प्रश्नांचासुद्धा समावेश आहे प्रत्येक पेपरमध्ये दहा चालू घडामोडीचे क्वेश्चन आपण घेतोय तर टेस्ट सिरीज कशी ॲड करायची ते पत त्याबाबत थोडक्यात तुम्हाला माहिती येतो आणि बाकीचे पंधरा क्वेश्चन आपण नंतर घेऊया तर मित्रांनो आपण बघितलं जे आत्ताचे क्वेश्चन होते ते आपली पोलीस भरती टेस्ट सिरीज आपण बॅच क्रमांक पाच घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये मेगा पोलीस भरती करता खूप महत्वाची अतिसंभाव्य टेस्ट सिरीज मिळणार आहे शंभर रुपयामध्ये शंभर गुणांचे पंधरा पेपर आपल्यालाही दिले जाणार आहेत अगोदर एक डेमो टेस्ट सोडवायची तुम्ही जर नवीन असले तर एक डेमो टेस्ट सोडवा आणि नंतर टेस्ट सिरीज जॉईन करू शकता त्याकरता तुम्ही संपर्क करू शकता गणेश नागरे पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस ह्या नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचे मित्रांनो आणि टेस्ट सिरीजसाठी जर अधिकची माहिती कॉल करून विचारायची असल्यास पवन नागरे एक्क्याण्णव सेहेचाळीस एकोणपन्नास तेहतीस चौऱ्याण्णव ह्या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता प्रवेश हा सुरू झालेला आहे पंधरा ऑगस्टपर्यंत आपण प्रवेश घेऊ शकता रात्री बारापर्यंत पंधरा ऑगस्टच्या हे प्रवेश खुले असतील आणि नंतर आपली टेस्ट सिरीज चालू होईल अधिक माहिती टेस्ट सिरीज कशी कधी चालू होणार कशा प्रकारे राहणार टाईम टेबल काय राहणार हे ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कळून जाईल पेपर ऑनलाईन व पीडीएफ अशा दोन्ही स्वरूपात आपण देणार आहोत दुहेरी फायदा आपला होणार आहे ऑनलाईन सोडवा याच्यामध्ये मार्क किती पडतात आपल्याला ते बघा आणि पेपर झाल्यानंतर पी डी एफ स्वरूपात ते आपण सेव्हसुद्धा करू शकता कारण आता आपल्याला झालेल्या पेपरचासुद्धा आपला अभ्यास करावा लागेल ला कर तर दोन्ही गोष्टी आपल्याकडे मिळत आहेत तर अत्यंत महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे मित्रांनो शंभर रुपयामध्ये आपण पहिले दहाच पेपर देतो तो चांगला प्रतिसाद होता परंतु आपण ती वाढून पंधरा टेस्ट केली आहे तर हा चान्स गमावू नका आणि बाकीचे क्वेश्चन आपण बघूयात तर बघा मित्रांनो राहिलेले क्वेश्चन आपण बघूयात इसवी सन अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने भारत मंत्राच्या मदतीसाठी निर्माण केलेल्या इंडिया काउन्सिलमधील सभासदांची संख्या रिकाम जागा इतकी होती सात अकरा पंधरा वीस तीन सेकंद मिळतात आपल्याला उत्तर द्या आणि राईट आन्सर आहे पंधरा समोरचं क्वेश्चन एकोणीसशे अडोतीसच्या हरिपुरा येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि राईट अँसर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस कैसरे हिंद ही पदवी कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती विजयलक्ष्मी पंडित पंडिता रामाबाई सरोजिनी नायडू इंदिरा गांधी आणि बरोबर उत्तर आहे पंडिता रामाबाई समृद्ध क्वशन महाराष्ट्रात रिकम जागा येथे हत्ती रोग संशोधन केंद्र आहे वर्धा पुणे ठाणे चंद्रपूर आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वर्धा जालना जिल्ह्यात रिकम जागा ह्या जमाती विशेषत्वाने आढळतात पारदी व रामोशी कोलाम व हो गोंड लमान व हो भिल्ल गोंड व हो परदान राईट right आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन लमान व भिल्ल हे जालना जिल्ह्यामध्ये ह्या जमाती आढळतात मित्रांनो त्यानंतर भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता आहे जपान इंग्लंड अमेरिका फ्रान्स आणि बरोबर उत्तर आहे इंग्लंड इंग्लंड हा देश आपल्याकडून सर्वात जास्त चहा आयात करतो चंदनाची झाडे कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात आढळतात महाराष्ट्र तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि राईट आन्सर आहे कर्नाटक विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी रिकम जागा सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जातात छेद सहा सदस्य एक छेद बारा एक छेद पाच एक छेद तीन आणि बरोबर उत्तर आहे छेद बारा हे सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जातात कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला बहात्तरव्या चौऱ्याहत्तरव्या ब्याण्णव्या त्र्याहत्तराव्या आणि राईट आन्सर आहे त्र्याहत्तरव्या घटनादृष्टी समृद्ध क्वेश्चन सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या प्राथमिक निस निष्कर्षानुसार देशात रिकम जागा दशलक्षी शहरे आहेत म्हणजेच ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे असे भारतामध्ये एकूण किती शहरं आहेत एकोणसत्तर त्रेपन्न एकतीस एक्केचाळीस आणि बरोबर उत्तर आहे त्रेपन्न त्रेपन्न असे शहर आहे भारतामध्ये की त्यांची लोकसंख्या ही दहा लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून मिळविला जातो टाकणखार सिलाजीत कापूर सेंदूर आणि बरोबर उत्तर आहे कापूर तांबड्या रक्तपेशी रिकम जागा इथे तयार होतात एकृतामध्ये छोट्या आतड्यामध्ये मूत्रपिंडामध्ये अस्थिमजेमध्ये आणि बरोबर उत्तर आहे अस्थिम मज्जेमध्ये ह्या तांबड्या रक्तपेशी तयार होत असतात दोन आठ तीन हे इलेक्ट्रॉन स्वरूपण कशाचे आहे म्हणजेच आठ दोन दहा तीन तेरा तेरा हा अणुअंक कुठल्या गोष्टीचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे मॅग्नेशियमचा आहे फॉस्फरस सल्फर ॲल्युमिनियम आणि राईट आन्सर आहे ॲल्युमिनियम पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला होता एकोणासशे शहात्तर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर एकोणावीसशे शहाऐंशी एकोणावीसशे नव्वद आणि बरोबर ॲन्सर आहे एकोणासशे शहाऐंशी रोजी हा कायदा संमत झाला होता आणि आजचा आपला शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो जगात सर्वात जास्त सौर उर्जा तयार करणारा देश कोणता आहे म्यानमार भारत इराण जर्मनी आणि पर्यायपैकी जर आपण बघितलं तर चौथा पर्याय जर्मनी हे उत्तर बरोबर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे टेस्ट सिरीजमधलेच एक पेपर तुम्हासाठी दिला होता पंचवीस क्वेश्चन आपण घेतले तर प्रामाणिकपणे आपल्याला किती प्रश्न बरोबर आले ते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायचं आहे आणि अशाच प्रकारच्या सरावासाठी आणि उत्कृष्ट अशा प्रकारच्या तयारीसाठी तर आपली टेस्ट सिरीज आपण जी माहिती सांगितली तर नक्की जॉईन करायची मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत काही आपण नवीन क्वेश्चन तुम्हाला देणार आहोत धन्यवाद